Good morning all. In this lecture we will start our next practical problem. Mr. Vikas give you following information to find out total sale. Okay, so ya problem madhe aplyala kay karaycha ahe, total sales ha calculate karaycha ahe. So information kay dileli ahe baka, jase tumhala format dilela ahe, tya format madhe kay karaycha ahe tar aplyala debtors account calculate karaycha ahe. And जसं सांगितलेलं आहे टोटल सेल्स म्हणजेच काय तर क्रेडिट सेल्स प्लस कॅश सेल्स ओके इज इक्वल टू टोटल सेल्स सो बॅलन्स एज ऑन 1 एप्रिल 2017 देन बिल्स रिसिवेबल कलेक्शन फ्रॉम डेटर्स बॅड डेट्स रेकॉर्डेड बिल्स रिसिवेबल एंडोर्स टू क्रेडिटर्स बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड बाय कस्टमर डिस्काउंट अलाउड टू कस्टमर endorse bills receivable dishonored sales return bills receivable dishonored discount bills receivable dishonored cash sales and debtors on 31st march 2018 so tumhala debtors opening closing dilela ahe cash sales information dileli ahe ani bills receivable ki information hi dileli ahe tyavarun apan kay karuya total debtors account adhi calculate karu and then we calculate total sales account okay so draw kara formula sorry format debtors total debtors account total debtors account तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे जसं की आपण फॉर्मॅट बघितलेला आहे बॅलन्स कुठे येणार आहे डेबिट क्रेडिट स्टार्ट करू वन बाय वन बघू काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे सिक्वेन्स वाईज पुटअप करा बॅलन्स एज ऑन 1 एप्रिल 2017 70,000 ओके सो काय आहे ही ओपनिंग हा ओपनिंग बॅलन्स आहे जो रेकॉर्ड होईल तुमच्या डेबिट साईडला So first of all, particular rupees. Particulars. Rupees. So to balance brought down. अमाउंट आहे 70,000 देन सेकंड बिल्स रिसिवेबल 47,000 सो हे डेबिटला रेकॉर्ड होते बाय बिल्स रिसिवेबल बाय बिल्स रिसिवेबल अकाउंट 47,000 then next collection from debtors debit by collection from debtors means काय म्हणतो आपण by cash oblique bank so by bank account किती आहेत कलेक्शन फ्रॉम डेटर्स 1,57,000 56,000 देन नेक्स्ट बॅड डेट्स रिकवर झालेले आहेत सो याची एंट्री आपण नाही घेणार आहे बॅड डेट्स रिकवर देन नेक्स्ट बिल्स रिसिवेबल एंडोर्स टू क्रेडिटर्स 27,000 Then bills receivable dishonored by customer 5,000. So he record hoti credit side la, sorry debit side la. So put up kara. So bills receivable account. Dishonored.
है, अमाउंट क्या है 5000 एज पर फॉर्मेट मेंशन करते हैं। सो नेक्स्ट सो डिस्काउंट अलाउ टू कस्टमर 9000 कस्टमरला डिस्काउंट दिलेला आहे सो क्रेडिट साइडला येईल बाय डिस्काउंट अकाउंट सो डिस्काउंट पे केलेला आहे 9000 देन नेक्स्ट Endorse bills receivable dishonor 3000 so debit la record hoti 2 bills receivable dishonor kiti ahe 3000 Then next, sales return 11000 जे की आपण कुठे घेतो क्रेडिट साइडला बाय सेल्स रिटर्न सेल्स रिटर्न 11000 देन बाकी बिल्स रिसीवेबल डिसऑनर येणार नाहीये डिस्काउंट बिल्स रिसीवेबल ऑनर 2000 येथील क्रेडिट साइडला सॉरी डेबिट साइडला टू बँक अकाउंट डिस्काउंटेड बिल डिसऑनर काय झालेला आहे हे डिस्काउंटेड बिल डिसऑनर झालेला आहे ओके अमाउंट किती आहे 2000 सो एज पर दी फॉर्मॅट जे आयटम इन्क्लूड होणार आहेत तेवढेच आयटम आपण काय केलेले आहे ऍड केलेले आहे देन क्रेडिट सेल्स येईल आता जो आपण कॅल्क्युलेट करणार आहोत अजून काही दिलेला आहे बघा प्रॉब्लेम मध्ये क्लोजिंग बॅलन्स सुद्धा दिलेला आहे डेटरचा सो तो किती आहे 82000 सो येईल तो क्रेडिट साइडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन बाय बॅलन्स कॅरीड डाऊन किती आहे अमाउंट 82000 सो इट्स व्हेरी सिंपल जसं फॉर्मॅट आहे फॉर्मॅट मध्ये टोटल डेटर्स अकाउंटच्या डेबिटला काय येणार आहे तर बिल्स रिसिवेबल येईल बँक डिस्काउंट हे कशाशी रिलेटेड आहेत हे महत्वाचं आहे कॉमन सेल्स रिटर्न आणि बॅलन्स ओपनिंग असणार आहे डेबिटला आणि क्लोजिंग असेल क्रेडिटला ओके सो आता आपण अकाउंट क्लोज करू आणि सॉरी बॅलन्सिंग फिगर बघा किती येते टोटल येईल 3,05,000 And balancing figure 2,25,000.
2,25,000. So this is the sales. Okay. So to sales account into bracket balancing figure. Then त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला टोटल सेल्स कैलक्युलेट करायचं आहे. दैट मीन्स क्रेडिट सेल्स एंड कैश सेल्स. So total sales is equal to credit sales plus cash sales. Okay. So credit sales किती आहे? जी आपण आता कैलक्युलेट केलेली आहे 2,25,000. Okay. Plus कैश सेल्स तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत ते किती आहेत एकदा चेक करा. कैश सेल्स आहेत 1,68,500. सो पुट अप करा 1,68,500. तुम्हाला टोटल मिळतील टोटल सेल्स 3,93,000. 93,500. Okay. So this is our total sales. Then we start our next problem. Problem number 3. आता इथे काय कैलक्युलेट करायचं आहे टोटल परचेस कैलक्युलेट करायचं आहे. जसं टोटल सेल्स मध्ये बघितले आपण क्रेडिट सेल्स प्लस कैश सेल्स इज इक्वल टू टोटल सेल्स. तसंच परचेस असेल कैश परचेस देन क्रेडिट परचेस इज इक्वल टू टोटल परचेस. सो याच्या आधी आपल्याला काय करावं लागेल मग जसं की सेल्स रिलेशन हे डेटर सोबत असतं तसं परचेसचं रिलेशन हे क्रेडिटर सोबत असतं. राईट. दॅट इज व्हाय हियर वी कॅल्क्युलेट फर्स्ट थिंग टोटल क्रेडिटर्स अकाउंट अँड देन फाइंड आउट टोटल परचेस. मिस्टर रणजित पॉल सप्लायर्स you have the following information to find out total purchase. So creditors amount dilele ahe, bills payable issue paid to creditors, bills receivable endorsed, discount allowed by supplier, endorsed bills receivable dishonored, cash purchase and creditors closing balance dilele ahe. So apan start koruya solve karayla. फॉर्मॅट ड्रॉ करा. डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर रुपीज रुपीज. आणि वरती हे टायटल द्या टोटल क्रेडिटर्स अकाउंट. Thank you.
particulars, rupees. And heading total creditors account. Okay. So start करूया तर आपण सॉल्व करायला. आता इथे काही आपल्याला एक्स्ट्राचे आयटम काही दिलेले नाहीये, कारण जे तुमच्या टोटल क्रेडिटर्स अकाउंटला डेबिट क्रेडिटला येतील एवढेच आयटम आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहेत. व्हेरी सिंपल, यामध्ये हार्ड असं काही नाही. सो स्टार्ट करूयात आपण. देन इन्फॉर्मेशन बघा काय दिली आहे. फर्स्ट आहे क्रेडिटर्स ऑन 1 एप्रिल 2017, दॅट मीन्स ओपनिंग बॅलन्स. ओके, सो ओपनिंग बॅलन्स आता क्रेडिटर्स अकाउंट असल्यामुळे मग कुठे येईल, तर क्रेडिट साइडला येईल बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. ओके, सो पुटअप करा बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. अमाऊंट किती आहे? अमाउंट आहे 81,000. देन नेक्स्ट बिल्स पेबल इश्यू 53,000. सो बिल्स पेबल इश्यू हे क्रेडिट साइडला येणार नाहीये. सो दिस इज द ऍडिशनल, सॉरी काय आहे बिल्स पेबल इश्यू. सो 53,000 दिस इज द पार्ट ऑफ डेबिट साइड टू बिल्स पेबल. इश्यू केलेला आहे बिल्स पेबल अकाउंट. अमाउंट पुटअप करा. सो अमाउंट आहे 53,000. देन नेक्स्ट पेड टू क्रेडिटर्स 1,72,000. सो दिस इज पार्ट ऑफ डेबिट साइड. सो टू बँक अकाउंट, जसं की आपण कॅश ऍट बँक घेतो रिसीव केल्यानंतर, पेड केल्यानंतर पेड टू क्रेडिटर्स किती आहे अमाउंट 1,72,000. काही स्टुडंटना डाऊट असतो की हे डेबिटलाच कसं येईल क्रेडिटलाच कसं येईल. सो पे केल्यानंतर आपल्याकडून काय जाणार आहे, कॅश जाणार आहे, राईट. सो जे येणार आहे डेबिटला एंट्री होईल. आणि क्रेडिटला सिम्पल थिंग, क्रेडिट म्हणजेच काय कम्स इन. जेव्हा आपल्याकडे कॅश येईल तेव्हा आपण काय करणार आहोत, तर डेबिटला इन्क्लूड करणार आहोत. सो असे बेसिक तुमचे क्लिअर असतील तर हा युनिट सिम्पल आहे, अदरवाइज नॉट. अमाऊंट किती आहे बघा, टू बँक अकाउंट ची अमाऊंट येईल 1,72,000. देन नेक्स्ट एंट्री इज बिल्स रिसिवेबल एंडोर्स टू कस्टमर 27,000. सो एंडोर्स केलेला आहे म्हणजेच काय येणार आहे, तर डेबिट ला एंट्री येईल टू बिल्स रिसिवेबल अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंट अमाउंट आहे 27,000. देन नेक्स्ट डिस्काउंट अलाउड बाय सप्लायर 7,000. सो डिस्काउंट अलाउड, डिस्काउंट आपण कुठे करतो, डिस्काउंट पे केलेला आहे, दॅट मीन्स कॅश गोज आउट. सो डेबिटला येईल टू डिस्काउंट डिस्काउंट अकाउंट. डिस्काउंट किती पे केलेला आहे आपण 7,000. सो डेबिटला पुटअप करा 7,000. देन नेक्स्ट
endorse bills receivable dishonored 3000. So bill dishonored झालेला आहे ज्याची एंट्री होईल क्रेडिट साइडला. ओके बाय bills receivable into bracket endorse bills dishonor. अमाउंट आहे 3000. देन नेक्स्ट कॅश परचेज 1,97,000. सो जे आपल्याला ऍडिशनल इन्फॉर्मेशन साठी यूज आहे. आणि लास्ट फक्त मेन्शन करा क्रेडिट बॅलन्स आणि त्याच्यानंतर आपल्याला बॅलन्सिंग फिगर फाइंड आउट करायचे आहे. सो क्रेडिट डेबिट बॅलन्स जर क्रेडिटला आला असेल तर क्रेडिट बॅलन्स कुठे येईल मग डेबिट साइडला येईल. सो टू बॅलन्स कॅरी डाऊन अमाऊंट आहे 95,000. ओके सो अकाउंट क्लोज करूया आणि त्याच्यानंतरची जी इन्फॉर्मेशन आहे बॅलन्सिंग फिगर फाइंड आउट केल्यानंतर आपल्याला टोटल परचेस सॉरी कॅश परचेस मिळतील क्रेडिट परचेस मिळतील. कॅश परचेस ऑलरेडी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेले आहे अँड दॅट इज वाय वी कॅन इझिली कॅल्क्युलेटेड टोटल परचेस राईट. सो आधी टोटल करून घ्या किती येईल बघा. सो टोटल येईल डेबिट साइड जास्त आहे $3,54,000. सो मेन्शन टोटल बोथ साइड 3,54,000 देन पुट बॅलन्स मी बॅलन्स येईल मग 2,70,000. ओके इट्स व्हेरी सिंपल थिंग बाय परचेस अकाउंट. Into bracket balancing figure. Then तो याच्यानंतर मग आपण इझिली काय करू शकतो टोटल परचेस कॅल्क्युलेट करू शकतो. सो कॅल्क्युलेट करा टोटल परचेस is equal to cash purchase plus credit purchase. So total purchase किती आहे credit cash purchase दिलेले आहे 1,00,000 problem मध्ये 97,800. क्रेडिट परचेस आहे 2,70,000 अँड मग टोटल परचेस तुम्हाला मिळते 4,67,800. ओके सो दिस इज अवर टोटल परचेस. सो होप सो आजचे दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला समजले असतील. इट्स व्हेरी सिंपल. देन प्रॉब्लेम नंबर 3 यामध्ये काय कॅल्क्युलेट करायचं आहे प्रिपेअर ऑफ टोटल डेटर्स. जस्ट डेटर्स अकाउंट कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला सेल्फ स्टडी साठी
दिलेला आहे. सो एकदा बघा प्रॉब्लेम काय आहे. ऑलरेडी आपण डेटर्स अकाउंट कॅल्क्युलेट केलेला आहे, त्याची हेल्प होईल तुम्हाला आणि हा कॅल्क्युलेट करता येईल. जर काही नाहीच लक्षात आलं तर कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल. थँक्यू.